नाशिककरांची विमानाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. केंद्र सरकारच्या उडानच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीसह देशातल्या 7 शहरांशी नाशिक हवाई मार्गाने जोडलं जाणार आहे. विशेष म्हणजे देशातल्या सध्याच्या मोठ्या विमान कंपन्या या मार्गांवर उड्डाण करणार आहेत. नाशिककरांनो, आता तुमच्या शहरावर विमानाची घरघर वाढणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधून नवी दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, गाझियाबाद आणि हैदराबाद या 7 शहरात विमानसेवा सुरू होणार आहे. या सेवांसाठी एअर इंडिया, स्पाइस जेट, इंडिगो, जेट एअरवेज या कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे. या डेस्टिनेशन मध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं, त्याच्यामध्ये स्पाइस जेट, इंडिगो, ट्रू जेट, जेट एअरवेज, एअर अलायन्स, आणि त्यांना जून अखेरपर्यंत ही विमानसेवा सुरू करायला लावली. त्यामध्ये माझ्या माहितीनुसार 1 जूनला नाशिक दिल्ली ही जेट एअरवेज ही विमानसेवा सुरू करणार आहे. आणि याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे भारतामध्ये 3 नंबरचं शहर हे नाशिक राहिलेलं आहे, का ज्या उडान योजनेअंतर्गत जवळजवळ 9 डेस्टिनेशनचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे. गेल्या वर्षी उडानच्या पहिल्या टप्प्यात सुरू झालेली मुंबई नाशिक मुंबई पुणे सेवा चांगलीच रखडली होती. एअर डेक्कनला या 2 मार्गांवर विमानं उडवणं काही झेपलं नाही. नाशिकमधून कोणत्या शहरांशी हवाई संपर्क असावा याबाबत इथल्या उद्योजकांनी सर्वेक्षण केलं होतं. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या उद्योजकांशी केलेल्या बैठकीत हे सर्वेक्षण त्यांना देण्यात आलं. त्यामुळे नजीकच्या काळात या 7 मार्गांवर किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही नाशिककरांना सक्रिय सहकार्याचं आवाहन केलंय. As much as passenger loads are important, if cargo is there, that's even better in making a flight more economically viable for us. So, request you once again for all the support to make this flight successful. And like sir said, but actually make it daily if the support is good. टुरिस्ट असोसिएशनने त्याच्यामध्ये जर त्यांचं इनिशिएटिव्ह आहे, पण तो एक मार्ग ठेवला की आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे तिकीट बुक करायला जायचं, तर आपल्याला तो ऍश्युरन्स देणं सोपं पडेल. केवळ प्रवाशांसाठीच नाही तर इथल्या उद्योग व्यवसायांनाही या शहरांशी थेट हवाई संपर्कामुळे चालना मिळणार आहे. प्रमुख धर्मस्थळ ही नाशिकची ओळख असल्यामुळे थेट विमानसेवेमुळे पर्यटन व्यवसायही पुन्हा तेजीत येईल. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.